हॅलो माझ्या लहान मित्रमैत्रिणीनं आज ना आपण माझ्या मुलाच्या ना एका स्टोरी बुकमधली स्टोरी आपण ऐकूयात मस्त आहे ती गोष्ट त्या गोष्टीचं नाव आहे ट्रू फ्रेंड्स म्हणजे काय तर तुमचे खरे खरे मित्रमैत्रिणी कोण असतात हे आपण ह्या गोष्टीमधून लक्षात घेऊयात ह्या गोष्टीमध्ये खूप सारे ॲनिमल्स तुम्हाला बघायला भेटतील तर गोष्टीची सुरुवात अशी आहे की एक असतं जंगल त्या जंगलामध्ये ना एक असतो हर रॅबिट हेअर म्हणतात त्याला मोठ्या कानाचा असतो तो, तो वेगळ्या प्रकारचाच असा मग त्या हेअरचं नाव असतं हॅरी आणि एक असतो अस्वल म्हणजेच कोण बेअर त्या बेअरचं नाव असतं बार्ली त्यानंतर असतं हरिण म्हणजेच डिअर त्याचं नाव असतं डॅनी त्यानंतर असतो एलिफंट त्या एलिफंटचं नाव असतं एली ती गर्ल एलिफंट आहे आणि मंकी असतो परत पीक असतो तर हे सगळे मित्रनं एकत्र एकमेकांसोबत दिवसभर छानपैकी खेळत असतात आणि त्या जंगलात अजून कोण असतं माहिती आहे का दोन पॉर्क्युपाईन त्या दोन्ही पण गर्ल्स पॉर्क्युपाईन असतात एका म्हणजेच कोण साळींदर एकाचं नाव असतं पॉला आणि दुसरीचं नाव असतं पर्ली आता ते साळींदर असल्यामुळे त्यांच्या अंगावर कसे काटे काटे असतात थोडेसे दिसायला सगळ्यांपेक्षा वेगळे असतात ना ते त्याच्यामुळे की नाही हे सग मित्र असतात का नाही जसं की हॅरी असतो बार्ली असतो डॅनी एली असती हे सगळे लोक की नाही त्या पॉला आणि पर्लीची ना चेष्टा करत असतात म्हणजे ते कसे दिसतात तुम्ही बघा तुम्हाला ना आम्ही स्पायनीस म्हणू प्रिकली म्हणू नीडल्स म्हणू असे काटे असतात त्यांच्या अंगावर सुयासारखे टोचणारे तसं ना कोणत्या ना कोणत्या तरी नावाने ना सारखं काहीतरी बोलायचे आणि त्यांना चिडवायचे त्यांच्यावरती हसायचे खूप असं कधी कुणाला चिडवायचं नसतं नाही का पॅडमॅनर्स असतात ते पण हे सगळे लोक ना त्यांना चिडवत असतात पण मग एका दिवशी काय होतो हॅरी असतो का नाही हो तो सहसा मोठावाला त्याच्या कानावरती न काही कुत्र्यांचा ना, ना आवाज ऐकायला येतो भुंकायचा आणि ते बोलायचे आता ह्या जंगलामध्ये कुत्री कुठून आली तर हे वाईल्ड डॉग्स असतात का नाही जी जंगली कुत्री म्हणल्या जातात ते वाईल्ड डॉग्स त्या जंगलात येतात आणि मग ते काय त्यांचा विचार असतो की हा जो हॅरी असतो का नाही ससा त्याचा चट्टामट्टा करून टाकायचो त्याला खाऊनच टाकायचं कोणाला खायचं म्हणजे असं बॅड मॅनर्स असतात नाही का असं करू नये पण ते जंगली कुत्री असतात त्याच्यामुळे त्यांचा विचार असतो की आपण ह्याला ना आपलं जेवणच आज बनवून टाकूयात हे हॅरीच्या कानावर शब्द पडतात त्याच्यामुळे तो लागतो खूपच्या खूप घाबरायला त्याला खूप भीती वाटायला लागते आणि मग तो धावत 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 की नाही त्याच्या मित्रमैत्रिणींकडे येतो सगळ्यात आधी का नाही तो डॅनीला विचारायला लागतो हरणीला त्या हरणीला डॅनीला विचारतो की डॅनी डॅनी प्लीज तू माझी हेल्प करशील का ती कुत्री माझ्या मागे लागली आहेत पण डॅनी त्याला मदत करायला नाही म्हणतो तो म्हणतो की नाही नाही मी खूप बिझी आहे मी आत्ता तुझी मदत नाही करणार त्यामुळे मग हॅरी बारणीकडे जातो म्हणजे असेलकडे तो बेअर असतो की नाही त्याच्याकडे त्याला म्हणतो की प्लीज मला सेव्ह ना तू मला वाचव वाईल्ड डॉग्स माझ्या पाठीमागे लागलेत मग बार्नी काय म्हणतो तो पण मदतीला त्याला नाही म्हणून सांगतो तो म्हणतो की अरे मला ना माझं डेन ना क्लीन करायचं आहे मी जिथे राहतो की नाही ती गुहा ती स्वच्छ करायची मला नाही जमणार त्यामुळे मग तो बिचारा हॅरी काय करतो एलीकडे जातो त्या एलिफंटकडे आणि एलीला मदत मागतो मग एली पण मदत करायला नाही म्हणून सांगते एली म्हणते की अरे मला की नाही माझी छोटी छोटी मुलं आहेत ना त्यांची काळजी मला घ्यायची आहे जर मी तुला मदत करायला गेले तर ते दोन जंगली कुत्रे की नाही माझ्याच छोट्या मुलांच्या अंगावरती येतील त्यापेक्षा नको रे बाबा मी जाते तिकडे मग त्याच्यानंतर हॅरी जातो मॅनी त्या मंकी नाव मंकी असतो त्या मॅनीकडे जातो गॅबीकडे जातो जी एक शेळी असते गोट असते त्याच्यानंतर मग तो पॅनीकडे जातो पॅनी हे नाव असतं पिगीचं त्याचा तो मित्र असतो तो पण मग हे सगळे जे मित्रमैत्रिणी असतात मग सगळे मदतीला नाही म्हणतात मग तो धावत 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 बिचारा इकडे तिकडे इकडे तिकडे कसा तरी स्वतःचा जीव वाचवत वाचवत पळत असतो पळत असतो खूप पळत असतो आणि त्याला त्या दरम्यान ना खूप वाईट वाटायला वाट लागतं तो म्हणतो की प्रत्येक वेळेस मी या सगळ्यांची मदत केली यांना जेव्हा पण गरज पडली त्या वेळेस मी त्यांच्या मदतीला धावून गेलेलो आहे पण आता माझ्यावरती वेळ आली तर माझी कोणच हेल्प करत नाही आहे त्याला खूप वाईट वाटायला लागतो पण मग तो तसाच धावत असतो मग त्याच दरम्यान त्यांना काय होतं की ते जेव्हा वाईल्ड डॉग्स त्याच्या जवळजवळ यायला लागतात त्याच्यावर अटॅक करणार असतात तेवढ्यात त्याला काय होतं तिथे पॉला आणि पर्ली दिसतात आणि ते पॉला आणि पर्ली काय करतात त्याची हॅरीची मदत करतात ते खूप ते, ते वाईल्ड डॉग्स असतात की नाही जंगली कुत्रे ते खूप जास्त घाबरलेले असतात ते घाबरतात का कारण त्यांना पॉल आणि पर्ली दिसतात त्यांच्या लक्षात येतं ते की अरे बापरे हे तर आहेत पॉर्क्यू त्याच्यामुळे हे पॉर्क्यूपाइन जर ह्यांच्या अंगावरचे जे काटे असतात की नाही जे इंजेक्शनसारखे आपल्याला दिसतात बघा सुया ते जर ह्यांनी सुया माझ्या अंगावरती आपल्या अंगावरती सोडले तर आपलं तर काही आता खरं नाही रे बाबा आणि पॉला आणि पर्ली त्या वाईल्ड डॉग्सला सांगत पण असतात काय रे तू इथे कोणाला त्रास द्यायला आलेला आहेत निघता इथून का आम्ही आमचे काटे तुमच्या अंगावरती सोडू मग ते वाईल्ड डॉग्स इतके घाबरलेले असतात इतके घाबरून जातात की ते धावत 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 पळत तसेच सुटतात ते काय त्याला हॅरीला पकडायलाच जात नाहीत तसेच जे पळून जातात सांगतो त्यांना घाबरायला होतं ना की आता हे पोला आणि पर्ली आपल्याला पकडले तर काय करायचं धूम पळून जातात तिथे हॅरीला काय ते पकडायच्या नादात पडतच नाहीत तसेच धावून जातात ते मग हॅरीच्या लक्षात येतो की बापरे आपण नाही का ह्या पॉला आणि पर्लीची एवढी चेष्टा करायचो आपण त्यांना काहीही बोलायचो पण आज खरो तर त्यांनीच माझी मदत केली आहे मा माझ्यावर जेव्हा संकट आलं होतं तर ह्याच दोघींनी मला या संकटातून वाचवलं आणि माझी मदत केली त्याच्यामुळे ते काय करतो हॅरी त्या दोघींना पण खूप खूप थँक्यू म्हणतो तो म्हणतो की खऱ्या अर्थाने तुम्हीच माझी मदत केलेला आहात थँक्यू सो मच मग तेव्हापासून त्याच्या लक्षात येतं की अरे आपण खूप साऱ्या मित्रमैत्रिणींसोबत ने नेहमी खेळतच असतो पण संकटाच्या वेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने जे मदत करतात तेच आपले खरे फ्रेंड्स असतात तेच आपले सच्चे दोस्त असतात म्हणजेच कोण ट्रू फ्रेंड्स असतात आपले त्याच्यामुळे आपण नेहमी अशाच मित्रमैत्रिणींसोबत मैत्री करायची जे आपल्याला खरंच गरजेच्या वेळेस धावून येतील आणि तेव्हापासून हॅरी काय करतो पौला आणि पर्लीसोबतसुद्धा खेळ खेळायला लागतो आणि ते सगळे एकत्र मिळून खेळ खेळायला लागतात त्यांना वेगळं टाकत नाहीत आणि त्यांच्यासोबत बॅट मॅनर्स करायचं देखील बंद करून टाकतात मस्त आहे का नाही ही गोष्ट तर आपणसुद्धा हे ह्या सगळ्यांकडून हेच लक्षात घ्यायचं की आपण अशी कधी कोणाची चेष्टा मस्करी करायची नाही कारण आपल्याला संकटाच्या वेळेस कोण कुठे धावून येईल कोण कुठे मदत करील काही सांगता येत नाही त्याच्यामुळे आपण खऱ्या खऱ्या मित्रमैत्रिणींची पारख अशी करायची आणि पोला आणि पलीसारखे जरी काही खरेखुरे आपल्या मित्र आपल्या आयुष्यात असतील तर त्यांची कधीही अशी दिसण्यावरून चेष्टा करायची नाही ते सुद्धा आपले मित्रच असतात ते सुद्धा आपल्या मैत्रिणीच असतात ठीक आहे बाय अजून नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन गोष्टी ऐकूयात बाय थँक्यू